अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शिंदे गटातील मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील सरकार स्थापनेनंतर मुक्ताईनगरमध्ये परतले आहेत। मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरात चंद्रकांत पाटील यांनी सहपरिवार दर्शन घेतले। यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती। बघा, प्रत्येक पक्षाच्या लोकांच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मी आमदार झालो पाहिजे, आमदार झाला की त्याला असं वाटतं की मंत्री झालो पाहिजे। तसं प्रत्येकाला वाटतं मंत्री झालं पाहिजे, असं काही त्याच्यात गैर नाही। मंत्री झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं, तसं मलाही वाटतं। माझ्याही मतदारसंघातले किंवा माझ्याही तालुक्याचे गेल्या अनेक वर्षापासूनचे जे प्रकल्प रखडले ते पूर्ण करण्यासाठी अपक्ष म्हणून मलाही त्यांनी मंत्रीपद दिलं पाहिजे असं मला वाटतं। ठीक आहे, दिलं हरकत नाही, नाही दिलं तरी त्याची ताकद घेऊन काम करू। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।